मराठी मनोरंजन विश्वात या आठवड्यात काय घडलं खास, कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत, कोणतं गॉसिप रंगलं, याविषयी जाणून घेऊया आजच्या टॉप 10 एंटरटेनमेंट मध्ये। शेर शिवराज सिनेमाला सिनेमागृहात उत्तम प्रतिसाद मिळत असूनही प्राईम टाइमचे शो दिले जात नसल्याने सिनेमातील कलाकार आणि प्रेक्षक यांनी सिनेमागृह मालकांविरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली। राज्यातील विविध भागातून सिनेमागृह मालकांच्या कृतीचा निषेध व्यक्त केला जातोय। बहुप्रतीक्षित चंद्रमुखी सिनेमाचा ग्रँड प्रीमियर नुकताच पार पडला। मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीने ग्लॅमरस अंदाजात या प्रीमियरला हजेरी लावली। सरसेनापती हंबीरराव या सिनेमात हंबीररावांची पत्नी लक्ष्मीबाई मोहिते या ऐतिहासिक भूमिकेत अभिनेत्री आणि लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहल तरडे दिसणार आहे। या सिनेमाच्या निमित्ताने रिअल लाईफ कपल रुपेरी पडद्यावर एक वेगळी भूमिका साकारणार आहे। पुष्कर जोग, रितेश देशमुख आणि मंजिरी फडणीस यांची मुख्य भूमिका असलेल्या अदृश्य सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज झाला। सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला हा सिनेमा 13 मे 2022 ला रिलीज होतोय। शशांक शेंडे, छाया कदम, मंगेश देसाई, हेमांगी कवी यांची मुख्य भूमिका असलेल्या भारत माझा देश आहे या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला। या सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय। एक अतिशय वेगळी प्रेमकथा असलेल्या समरेणू सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला। महेश डोंगरे आणि रुचिता मांगडे यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा 13 मे 2022 ला रिलीज होणार आहे। धर्मवीर या प्रसाद ओकची मुख्य भूमिका असलेल्या बहुप्रतीक्षित सिनेमातील गुरुदक्षिणा हे गाणं सध्या सोशल मीडियावर खूप गाजतंय। आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातील गुरु शिष्याचं नातं कसं होतं हे दाखवणारं गाणं प्रेक्षकांना खूप भावलं। सगळ्यांच्या लाडक्या मायराने चंद्रमुखी सिनेमाच्या चंद्रा या टायटल ट्रॅकवर ताल धरला। मायराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अभिनेत्री अमृता खानविलकरने तिच्या व्हिडिओवर कमेंट करत तिचं कौतुक केलं। अभिनेत्री प्राजक्ता माईचा सध्या साडीतील देखणा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय। चंद्रमुखी सिनेमाच्या प्रीमियरला प्राजक्ताने लाल साडी आणि मराठमोळा साज श्रृंगार करीत हजेरी लावली। तिच्या या लुकचं सगळ्यांनीच कौतुक केलं। लगन सिनेमाचा ट्रेलर या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीस आला। एक वेगळी प्रेमकथा असलेला हा सिनेमा 6 मे 2022 ला रिलीज होत असून स्मिता तांबे या सिनेमात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत। उद्याचा दिवस उभायच्या नंदीने मला इथं पाहिजे। तर हे होतं या आठवड्याचं टॉप 10 एंटरटेनमेंट। मराठी सिनेविश्वातील अशाच अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी।